नमस्कार, युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमृत महोत्सवी भारताची 75 वर्षांची वाटचाल समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय करून देणारा हा उपक्रम 75 वर्षे पुस्तकांच्या पृष्ठांमधून। मित्रहो, इसवी सन 2000 आसपास जन्माला आलेल्या आणि मागील दशकाच्या मध्यावर तरुण होऊ लागलेल्या पिढीतील अनेकांना आपला देश म्हणजे मागील 6-7 वर्षांचीच घडामोड वाटते। अगोदरची 70 वर्षे म्हणजे त्यांना जणू काळाकुट्ट अंधार भासत राहतो, परंतु वस्तुस्थिती अशी नाही। कुठल्याही देशाची जडणघडण अशी एकाएकी होत नसते। निर्माणाच्या प्रक्रियेतून जाताना देशाला मागील 75 वर्षात कोणत्या प्रसव वेदना सहन कराव्या लागल्या, कोण कोणत्या टप्प्यातून जावे लागले, हे व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुणाईला कळायला हवे या हेतूने मागील 75 वर्षांचा मागोवा काही निवडक पुस्तकांच्या परिचयाद्वारे घेऊन या पिढीला प्रस्तुत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवावे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे। थोडक्यात, आपला देश या तरुण पिढीला कळावा अशी आमची धारणा आहे। देशाच्या विविध क्षेत्रातील जडणघडण स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांचा प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने परिचय करून देण्याचे आमचे नियोजन आहे। ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेतील तिसरे पुस्तक आहे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, आणि प्रस्तुत पुस्तकाचा परिचय करून देणारा विद्यार्थी आहे प्रथमेश परमेश्वर तेलंग। गणित या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रथमेशचे वाचन चौफेर आणि आंतरविद्याशाखीय आहे। यासोबतच तो मुद्देसूद मांडणी करणारा युवा वक्ता असून महाराष्ट्रातील अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचा विजेता राहिलेला आहे। म्हणूनच चांगले वाचन आणि ओघवते वक्तृत्व असलेल्या प्रथमेश सारख्या तरुण विद्यार्थ्याने करून दिलेला हा परिचय आपल्या सगळ्यांना प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाकडे वळवेल असा आम्हाला आशावाद वाटतो। रसिक श्रोते हो, नमस्कार। 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। या स्वातंत्र्याला अमृत महोत्सवी वर्ष 75 वर्ष आपण सर्वजण साजरं करत आहोत। मग हे साजरं करत असताना भारतातील विविध क्षेत्रावर प्रकाश टाकणारी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा परिचय होणं आजच्या तरुण पिढीला कुठेतरी गरज वाटायला लागते। म्हणून युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वर्ष पुस्तकांच्या पृष्ठातून हा उपक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। या उपक्रमातील अमर्त्य सेन लिखित द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन या पुस्तकाचा परिचय। नमस्कार, मी प्रथमेश परमेश्वर तेलंग यशवंत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी करून देत आहे। मग पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव आपण जर बघितलं तर अमर्त्य सेन हे लेखक जगाला माहीत आहे, जगाला त्यांचा परिचय आहे, कारण त्यांची कामगिरी, त्यांनी केलेलं कार्य असं उल्लेखनीय आहे। अमर्त्य सेन म्हटलं की त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे। अमर्त्य सेन म्हटलं की त्यांनी अर्थतज्ञ म्हणून जे काही काम केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे। अमर्त्य सेन म्हटलं की त्यांना भारतरत्न हा देखील पुरस्कार मिळालेला आहे। यासारखे अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले हे अमर्त्य सेन त्यांनी लिहिलेलं द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक। म्हणजे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन या पुस्तकाकडे किंवा या पुस्तकाच्या टायटलकडे, नावाकडे जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा एखादं आर्ग्युमेंट करणं आणि त्या आर्ग्युमेंटला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं स्वतःचं वेगळं आर्ग्युमेंट मांडणं, म्हणजे वाद विवाद ह्या सगळ्याशी कुठेतरी निगडीत असलेलं हे पुस्तक वाटायला लागतं। अगदी बरोबर, याचप्रमाणे हे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक आहे। मग या पुस्तकाचा अल्पशा परिचय करून देत असताना सुरुवातीला मला पुस्तकाचे जे 4 भाग झालेले आहेत ते सांगणं गरजेचं वाटायला लागतं। त्यातर पहिला भाग असा आहे व्हॉइस अँड हेट्रोडॉक्सी, दुसरा भाग असा आहे तो म्हणजे कल्चर अँड कम्युनिकेशन, तिसरा भाग या पुस्तकाचा आपण जर बघितलं तर पॉलिटिक्स अँड प्रोटेस्ट, आणि चौथा जो भाग आहे रीजन अँड आयडेंटिटी। हे 4 भाग या 4 पार्टमध्ये पुस्तक विभागलेलं आहे।
या पुस्तकाचं प्रकाशन 2005 मध्ये युनायटेड किंगडम येथून झालं आणि हे संपूर्ण पुस्तक द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन अमर्त्य सेन लिखित हे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला वाचण्यासाठी मिळेल. ह्या पुस्तकाचा हा सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. मग आता या पुस्तकाकडे वळत असताना पुस्तकातील जो पहिला भाग आहे तो म्हणजे व्हॉइस अँड हेट्रोडॉक्सी. हा जो भाग आहे, हेट्रोडॉक्सी हा शब्द जर बघितला म्हणजे विषमता यावर आधारित असलेला हा शब्द आहे. या पुस्तकाच्या पहिल्याच भागातील पहिलाच निबंध आहे. एकूण 16 निबंध 4 भागामध्ये विभागलेले आहेत. त्यातील पहिलाच निबंध आहे तो म्हणजे द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. आणि त्याच्यानंतरचा या पहिल्या भागातील 4 निबंध आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, दुसरा निबंध इनइक्वॅलिटी इन्स्टॅबिलिटी अँड व्हॉइस, तिसरा निबंध आहे इंडिया लार्ज अँड स्मॉल, आणि चौथा निबंध आहे द डायस्पोरा अँड द वर्ल्ड. ह्या 4 निबंधाच्या माध्यमातून पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये भारताला कशी वादविवादाची परंपरा लाभलेली आहे हे अमर्त्य सेन यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नेमकं वादविवादाची परंपरा म्हणजे काय आणि ही परंपरा कशी महत्वाची आहे हे सांगत असताना अमर्त्य सेन सांगतात, म्हणजे ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये अर्जुन स्वतःची बाजू मांडत असतो अगदी त्याचप्रमाणे कृष्ण देखील त्यांची बाजू मांडत असतात. आणि हा जो वाद आहे, हा जो संवाद आहे, हा जो विवाद आहे, हा सगळा म्हणजे भारतीय लोकशाहीला अतिशय महत्वाची असलेली बाजू आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये वादविवादाला महत्व असतं, सहिष्णुतेला महत्व असतं. एखाद्या व्यक्तीने एखादं मत मांडलं आणि त्या मतावर दुसऱ्या व्यक्तीचं दुसरं मत आलं आणि जेव्हा एकमेकाच्या मताचा आपण सन्मान करत असतो, चर्चा करत असतो, ते अतिशय महत्वाची असते. आणि तिथं लोकशाही नांदली, लोकशाही वाढली आणि लोकशाही आनंदात आहे असं आपण म्हणत असतो. मग हे सर्व, ह्या सर्व गोष्टी भारतीय इतिहासामध्ये अगोदरपासून आहेत असं अमर्त्य सेन सांगतात. म्हणजे भगवद्गीतेचं ते उदाहरण झालं. त्याच्यानंतर अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्या माध्यमातून असं समजतं की भारतामध्ये पुरातन काळापासून, मध्ययुगीन काळापासून ते आता आधुनिक काळापर्यंत संपूर्ण वादविवाद हे अत्यंत सुरळीतपणे झालेले आहेत. आणि मग दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, ज्या पाश्चिमात्य राष्ट्रांना किंवा ज्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज कुठेतरी आपण हेव्यानं पाहत असतो, त्या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये रोमन कॅथोलिक चर्च जो होता, त्या चर्चनं एक विधान मांडलेलं, एक मत मांडलेलं होतं. ते मत असं होतं की पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरत असतो. परंतु 15व्या शतकामध्ये काही शास्त्रज्ञांनी, काही व्यक्तींनी ह्या मताला छेद देत दुसरं मत मांडलं. ते मत असं होतं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. तेव्हा त्यांना दोन ऑप्शन्स, दोन गोष्टी सांगण्यात आल्या. त्या म्हणजे, एक तर तुम्ही तुमचं हे मत पाठीमागं घ्या, रोमन कॅथोलिक चर्चचं असं मत होतं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, परंतु त्याला विरुद्ध विधान जे केलेलं होतं ते विधान त्यांना मागं घ्यायला सांगितलेलं होतं. नाहीतर दुसरं ऑप्शन त्यांच्या समोर होता, तो म्हणजे मृत्यूदंडाच्या शिक्षेला सामोरं जायचं. परंतु भारतामध्ये अशी कुठलीही गोष्ट आढळत नाही. प्रत्येकाच्या मताचा, वादविवादाचा, संवादाचा सन्मान या देशामध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय इतिहासामध्ये आणि भारताच्या या संपूर्ण एकंदर इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हेच पहिल्या भागामध्ये अमर्त्य सेन हे मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदर वादविवादाची जी परंपरा आहे ती या पहिल्या भागामध्ये त्यांनी मांडलेली आहे. या पहिल्या भागातील दुसऱ्या आणि पहिल्या निबंधामध्ये ते म्हणतात की ही जी वादविवादाची परंपरा आहे लोकशाहीसाठी कुठेतरी पूरक आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये जी सहिष्णुता असती महत्वाची, ती या वादविवादाच्या परंपरेतून संपन्न होताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. एवढंच नाही तर जो 8व्या आणि 9व्या शतकामध्ये भक्तिपंथ या देशामध्ये उदयाला आला, म्हणजे संत परंपरा देशाला जी लाभली, या संत परंपरेने जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवता नावाचा धर्म असतो तो धर्म कुठेतरी वाढला पाहिजे आणि समानता, समता या देशामध्ये अस्तित्वात आली पाहिजे. हे 8व्या ते 9व्या शतकामध्ये मांडलेलं आहे. त्यांच्या दोह्यांच्या, त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी मांडून ठेवलेलं आहे असं अमर्त्य सेन सांगतात. म्हणजे जी समता, समानता आज आपण कलमाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून अतिशय महत्वाची आहे असं सांगत असतो, ते अगोदरच आपल्या संतांनी 8व्या 9व्या शतकामध्ये भक्तिपंथाच्या माध्यमातून मांडून ठेवलेली आहे असं अमर्त्य सेन या पुस्तकाच्या पहिल्या भागामधून सांगायला लागतात. त्याच्यानंतर त्यांनी या पहिल्या भागाच्या 3र्या निबंधामध्ये ती विषमतेवर चर्चा केलेली आहे. म्हणजे जी भारतातील विषमता आहे, अर्थातच जी भारतातील विविधता आहे, म्हणजे विषमता आणि विविधता हे दोन्ही शब्द वेगवेगळे जरी असले तरी त्यांनी मला वाटतं हे दोन शब्द
एकाच अर्थानं इथून मांडलेले असावेत. म्हणजे काय तर भारतात जी विषमता म्हणजे जातीय भेद आहे, जो वर्गभेद आहे, जो धर्मभेद आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पण हे जरी असलं तरी याच्यामध्ये विषमतेमध्ये ह्या विविधतेमध्ये एकता देशामध्ये पाहायला मिळते. म्हणजे आज वेगवेगळ्या भाषा जरी बोलल्या जात असल्या, आज वेगवेगळे प्रांत जरी असले, आज वेगवेगळे धर्म जरी आपल्या देशामध्ये असले, अगोदरपासून असले, तरी संपूर्ण एकसंध असा भारत देश जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण विविधतेतून एकता आहे असं अमर्त्य सेन यांना सांगायचं आहे या पहिल्या भागामधून. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा पहिल्या भागातून केल्यानंतर दुसऱ्या भागाकडे अमर्त्य सेन वळतात आणि दुसऱ्या भागाचं नाव अगोदरच सांगितल्याप्रमाणे कल्चर अँड कम्युनिकेशन. ते असं म्हणतात या दुसऱ्या भागामध्ये की जे कल्चर असतं म्हणजे जी संस्कृती असते ती कम्युनिकेशनवर आधारित असते, म्हणजे संवादावर आधारित असते. म्हणजे जी भारताची परंपरा, जी भारताची संस्कृती या जगामध्ये एवढी संपन्न मानली जाते, आपण भारतीय म्हणून या जगामध्ये मिरवत असताना आपल्या संस्कृतीला जे आपण महत्व दिलेलं आहे, ही संस्कृती कशाच्या आधारावर एवढी संपन्न झाली, कशाच्या आधारावर एवढी विकसित झाली, या संस्कृतीची जडणघडण कशाच्या आधारावर झाली, तर ती म्हणजे संवादाच्या आधारावर. म्हणजे कम्युनिकेशन, संवाद जो आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा भाग आहे या संस्कृतीला वाढवण्यामध्ये, असं अमर्त्य सेन यांचं मत आहे. याच संवादावर, अगोदर झालेल्या संवादापासून ही संस्कृती कुठेतरी संपन्न झालेली आहे असं अमर्त्य सेन यांना सांगायचं आहे या दुसऱ्या भागातून. या कल्चर अँड कम्युनिकेशन भागामध्ये त्यांनी चार निबंध दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे टागोर अँड हिज इंडिया, अर्थात आपले रवींद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे, दुसरा जो निबंध आहे तो म्हणजे आवर कल्चर देअर कल्चर. तिसरा जो निबंध आहे तो इंडियन ट्रेडिशन्स अँड द वेस्टर्न इमॅजिनेशन्स. आणि चौथा जो आहे तो म्हणजे चायना अँड इंडिया. मग या दुसऱ्या भागामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, तर पहिलं सांगितल्याप्रमाणे संस्कृतीच्या जडणघडणीत कम्युनिकेशन, संवादाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याचबरोबर रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचा इंडिया, म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी जी संकल्पना मांडलेली, रवींद्रनाथ टागोरांनी ज्या कविता मांडल्या, रवींद्रनाथ टागोरांचं जे लिखाण आहे, रवींद्रनाथ टागोरांचं जे कार्य आहे, आणि त्यांना भारत कसा हवा होता किंवा त्यांच्या कल्पनेतील भारत, हे संपूर्ण त्यांनी या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीला मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सातव्या निबंधामध्ये पाश्चात्य लोकांच्या कल्पनेतील भारत, कल्पित भारत, वेस्टर्न इमॅजिनेशन मधला इंडिया कसा असावा, हे त्यांनी अमर्त्य सेन यांनी या दुसऱ्या भागामध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या भागाच्या शेवटी चायना अँड इंडिया या टायटल खाली त्यांनी जो निबंध लिहिलाय, म्हणजे दुसऱ्या भागाचा शेवट करत असताना चायना आणि इंडिया याविषयी ते लिहितात. म्हणजे आज ज्या चायनाला आपण एवढा तिरस्कार करत असतो, त्याच चायनाचे, आपले भारताचे आणि चायनाचे संबंध हे हजारो वर्षापासून सांस्कृतिक, व्यावसायिक, धार्मिक आहेत असं अमर्त्य सेन मांडतात या दुसऱ्या भागाच्या शेवटच्या निबंधातून. म्हणजे आज एखादी दिवाळी आली की आपण चायनीज फटाक्यांचा बहिष्कार करा असं म्हणत असतो, किंवा एखादी गोष्ट झाली तर चायनावर आपण बहिष्कार टाका, स्वदेशी स्वीकारा, ह्या गोष्टी आज सर्रास आपण बातम्यांच्या माध्यमातून पाहत असतो. परंतु चायनासोबत जे आपले संबंध अगोदरपासून आहेत, जे चायनीज प्रवासी या भारतामध्ये यायचे, भारत फिरायचे, भारत भ्रमण करायचे, या भारताचा त्यांच्यासोबत व्यावसायिक नातं, ह्या सगळ्या गोष्टी हजारो वर्षापासून चालत आलेल्या आहेत आणि त्याच्यावर मत त्यांनी या माध्यमातून मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे आपण कुठेतरी वाचणं गरजेचं आहे. याच्यानंतर जो तिसरा भाग सुरू होतो, या तिसऱ्या भागाचं नाव आहे पॉलिटिक्स अँड प्रोटेस्ट. म्हणजे ज्या पॉलिटिक्सवर आज संपूर्ण जग चालतं, राजकारणावर जग चालतं, त्या पॉलिटिक्स अँड प्रोटेस्टवर या चौथ्या भागाच्या माध्यमातून त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. या चौथ्या भागामध्ये चार निबंध आहेत, त्यातील ट्रिस्ट विथ डेस्टिनी हा पहिला निबंध, दुसरा क्लास इन इंडिया म्हणजे भारतातील जे वर्ग आहेत त्याच्यावर त्यांनी लिहिलंय, वुमेन अँड मेन म्हणजे स्त्री पुरुष हा जो आपण असमानता किंवा स्त्री पुरुष ह्या गोष्टी जो मानत असतो याच्यावर त्यांनी लिहिलेला आहे. आणि लास्ट शेवटचा निबंध या भागातील आहे तो म्हणजे इंडिया अँड द बॉम्ब, भारत आणि बॉम्ब, याविषयी त्यांनी या तिसऱ्या भागातील चौथ्या निबंधामध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हा जो भाग आहे वंचितांच्या, अर्थातच जे गरिबीत अडकलेले आहेत, जे जातीमध्ये, धर्मामध्ये, वर्गभेदामध्ये, लिंगभेदामध्ये जी लोक अडकून पडलेली आहेत, त्यांचं जे काही राजकारण आहे, त्यांच्याविषयी संपूर्ण राजकारण आहे, याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम हे तिसऱ्या भागातून त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या काही प्रश्नांना वाचा याच्या माध्यमातून त्यांनी फोडलेले आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या लोकांना ज्या वेदना, व्यथा, समस्या त्यांच्या समोर ह्या
म्हणजे सामोरं जावं लागतं ह्या सगळ्या गोष्टींना, त्या गोष्टी मांडण्याचं काम अमर्त्य सेन यांनी या तिसऱ्या भागातून केलेलं पाहायला मिळतं. एवढंच नाही तर भारतीय उपखंडामध्ये जी मानवी सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला आहे, म्हणजे भारत पाकिस्तान वाद असतील, यांच्यातील अण्वस्त्र आणि युद्ध ह्या सगळ्या गोष्टी असतील, याच्यावर देखील प्रकाश टाकण्याचं काम ह्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या अमर्त्य सेन यांनी केलेलं आहे. साधी गोष्ट आहे, काल परवा T20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना झाला, त्यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला, संपूर्ण भारतीय जनता निराश झाली. म्हणजे भारत पाकिस्तान जेव्हा वाद येतो तेव्हा भारतच वरचढ असलं पाहिजे असं आपण म्हणत असतो. या सगळ्या गोष्टीविषयी, भारतीय मानसिकतेविषयी किंवा भारताविषयी आणि भारतीय उपखंडामध्ये मानवी सुरक्षिततेला कसा काय धोका या पाकिस्तान आणि या सगळ्या गोष्टीमध्ये निर्माण झालेला आहे, याविषयी लिखाण अमर्त्य सेन यांनी या भागामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर जो शेवटचा भाग आहे या पुस्तकाचा, तो शेवटचा भाग म्हणजे रीजन अँड आयडेंटिटी. म्हणजे या शेवटच्या भागामध्ये चार निबंध आहेत, त्यातील पहिला द रिच ऑफ रीजन, सेक्युलरिझम अँड इट्स डिसकंटेंट्स, इंडिया थ्रू इट्स कॅलेंडर्स, अँड शेवटचा द इंडियन आयडेंटिटी. हे चार निबंध या भागाच्या म्हणजे या पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये त्यांनी मांडलेली आहेत. या शेवटच्या भागामध्ये म्हणजे धर्मनिरपेक्षतेवर त्यांनी विधान त्यांनी लिखाण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जी धर्मनिरपेक्षता, जो धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय संविधानामध्ये महत्वाचा मानला जातो, सेक्युलरिझमला जे भारतामध्ये महत्व आहे त्यात सेक्युलरिझमवर त्यांनी लिखाण या भागामध्ये केलेलं आहे. या सेक्युलरिझमविषयी असलेले जे वादविवाद आहेत धर्मनिरपेक्षतेविषयीचे, हे संपूर्ण वादविवाद त्यांनी या भागाच्या माध्यमातून लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावर चर्चा या भागामध्ये त्यांनी केलेली आहे. बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक जो भारत आहे आणि बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक भारतात भारतीय स्वतःला कसं काय पाहू शकतात, म्हणजे कसे पाहतात, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत ते मांडण्याचं काम यांनी या भागामध्ये केलेलं पाहायला मिळतं. आणि या पुस्तकाचा शेवटचा जो निबंध आहे तो 16वा निबंध, त्या निबंधाचं नाव आहे द इंडियन आयडेंटिटी. या हा निबंध म्हणजे त्यांची दोन व्याख्यानं लेक्चर्स आहेत जी टाटा मेमोरियल्स मध्ये त्यांनी दिलेली आहेत मुंबई आणि दिल्ली येथे. याच्या माध्यमातून त्यांनी त्यांची जी मतं मांडलेली आहेत इंडियन आयडेंटिटी विषयी ही शेवटच्या निबंधामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. एकंदर या पुस्तकाची जर ओळख एका लाईन मध्ये सांगायची, एका ओळीमध्ये सांगायची म्हटलं तर रायटिंग्स ऑन इंडियन कल्चर हिस्ट्री अँड इंडियन आयडेंटिटी, अर्थातच या पुस्तकाचं सबटायटलच म्हणावं लागेल हे, म्हणजे भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती आणि भारताची ओळख यावर जे लिखाण 16 निबंधांच्या माध्यमातून अमर्त्य सेन यांनी केलेलं आहे, ह्या 16 निबंधांचं कलेक्शन म्हणजे हे संपूर्ण द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक होय. हे पुस्तक अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण वाचलंच पाहिजे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून जे विविध पैलू भारताचे आहेत आणि जी वादविवादाची परंपरा या देशाला लाभलेली आहे ती किती महत्वाची आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे, ते तुम्ही जाणून घ्याल. आणि युवा मनंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. अमर्त्य सेन यांचं जे लिखाण आहे या लिखाणाचा परिचय करून देणं मला कुठंतरी झेपलं का नाही हे तुम्ही नक्कीच ठरवा, परंतु मला वाटतं माझ्या छोट्याशा ज्या वयाला आणि अनुभवाला जेवढं सुचलं जेवढं समजलं मी तेवढं मांडलेलं आहे. आपण हे पुस्तक वाचा, तुम्हाला आणखीन काही गोष्टी मिळतील, आणखीन जास्त गोष्टी मिळतील त्यात तुम्ही नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातून घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मनपूर्वक धन्यवाद.